मंडई नाश्ता पानी झालेला आहे आणि फाइनली वेटिंग इज ओवर आणि आम्ही शेवटी त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी मी बोलत होतो शक्य झालं तर जाऊ शक्य झालं तर जाऊ तर शक्य झालेला आहे आणि आम्ही आता करेक्ट मंडई वन्स अगेन फाइनल मारलेले आहे आम्ही काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर म्हणजे जसं की काल बोललो होतो आजचा ब्लॉग एकदम एक्साइटमेंटमध्ये होणार आहे आणि जबरदस्त होणार आहे कारण आज पण आम्ही चाललोय क्रिकेट टुर्नामेंटला. जसं की तुम्ही बघताय रेडी झालेलो आहोत आम्ही आणि इकडे आमची टीम पण बसलेली आहे आणि पहिली गोष्ट तिकडे ऑडियन्स बसलेले आहे आम्हाला बघण्यासाठी आणि एकदम निरखून बघतायत. एक पाहुणी आलेली आहे काहीतरी कर एका ब्लॉग मध्ये आहे तर तुम्हाला तो ब्लॉग आता जाऊन शोधावा लागणार. पालव मॅडम अतिशय हुशार गुणी विद्यार्थिनी आहे तुळशीला हायस्कूलमधील. तर मंडळी आई आणि काल फेस्टिवलला गेले होते आणि जबरदस्त एन्जॉय केला. तर काय झालं तर मी विचारलंच नाही काय काय बघितलं आणि काय केलं काय केलं आहे काय केलं. पहिल्या आधी जाताना चायनीज खायला गेलो सगळ्यात आधी चायनीज खाऊन खायला गेलो. त्यानंतर गेलो फेस्टिवल मध्ये तिथे जाऊन काय ऑर्केस्ट्रा वगैरे होते भरपूर गर्दी होती मस्त एन्जॉय केला आणि दिव्यात्यावर आकाश पाळण्यात बसली आम्हाला भीती वाटत होती आम्ही काय बसलोच नाही मस्त फिरलो. 12 वाजता घरी आलो. नवीन वर्षाचं स्वागत केलं सगळ्यांना मेसेजेस केले वेलकम केलं 2023 ला. आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे बोलता बोलता गडबडीत असं विसरून गेलोय मी की तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर सगळ्यांचे सगळेच दिवस सुखाने समृद्धीने आणि भरभराटीने जाओ तर मी तर रोज बोलतच असतो. तर आता मी निघतोय वाजलेत करेक्ट 10:05 आहे तर 10 टायमिंग ठरलेलं आहे. तर पहिलं गोष्ट तर मंदिरामध्ये जाणार आहोत तर जाऊया मंदिरामध्ये पाय वगैरे पडूया आणि मग निघूया मॅचला. तर कुठे जातोय ते वर्ष सुखाने समृद्धीने भरभराटीच जावं. तर मंडळी आज कुठे जातोय तुम्हाला मंदिरात सगळे आल्यानंतर सांगतो की कुठच्या गावात जाणार आहोत एकदम स्पेशल गावात. आणि तिकडे जर गेलो पुढे तर एका मंदिराचं दर्शन होणार आहे आणि खूप प्रसिद्ध देवस्थान आहे तर तुम्हाला कळेलच. लेट्स गो आता सांगणे ना मी थोडं जाऊन सांगते. मंडळी फायनली आम्ही निघालोय आणि आल्यानंतर असं स्वागत झालेलं आहे आमचं. इकडे रस्ता करतायत तर हे गाडी साईडने घेऊन येतात. मास्क आणल्याचा मला फायदा झालेला आहे. बघा ना मास्क आणले पण किती फायदा झाला आम्हाला. जबरदस्त अर्जुन गाडी चालवतोय. अर्जुन मी आणि आना आम्ही एका गाडीवर आहोत. नशीब फायनली सुटलोय. लेट्स गो जाऊया. सो मंडळी फायनली पोचलोय आंबेरी तिट्यावर आणि आता आपण लेफ्ट घेतलेला आहे आणि आपण आता सरळ चाललोय वरच्या साईडच्या दिशेने. तर कुठे जाते तुम्हाला मॅचच्या तिथे पोहोचल्यानंतर सांगतो. जरा एक्साइटमेंट आहे जबरदस्त एकदम. तर इकडे एक वर्ष म्हणजे हत्ती वगैरे होते त्याचं संरक्षण केलेलं होतं इकडे ठेवलेले होते. तर आता तर नाही आहेत खूप वर्ष झाली त्या गोष्टीला आणि तेव्हा काय आम्ही बघायला आलं नाही काय ना. सो आता पहिली गोष्ट तर चांगला रोड चालू झालेला आहे आणि किती वेळ लागतोय बघूया पोहोचायला. सो मंडळी आम्ही फायनली मॅचला पोहोचलोय आणि जसं की तुम्ही बघताय इथे आम्ही टॉस हरलेलो आहोत आणि आता काय येईल आमचं फिल्डिंग त्यांच्यावरती आहे. काय आला ऋषी हरलो टॉस हरलो मंडळी असं नाही काय नाही होऊ शकते अशा प्रकारे ग्राउंड आहे तुम्हाला सांगतो थोड्या वेळ. आता मॅच लगेच आलेली लागली तर थोडा वेळ घेऊया.
पीच मस्त आहे, तुम्ही बघू शकता. लोकन स्पर्धा आहे. चल बरं का, नाव काय तुझा? नाव काय तुझा? चिन्मय. नाव चिन्मय नार्वेकर. लेट्स गो, मॅच खेळून घेऊया पटापट. तो मंडळी पहिली मॅच झालेली आहे आणि आम्ही पहिली मॅच विन झालोय. किती स्कोर झाला ना? 65. तर बॅटिंग होती आणि 65 रन्स केले होते आम्ही आणि आम्ही विन झालोय. किती रन्सांनी जिंकलो? 30 रन्सांनी जिंकलो. आणि अर्जुन अंगणे यांची तुफानी बॅटिंग एकदम जबरदस्त. तर यांना सगळ्यांना सांगावं लागतं मोबाईल घ्यायन जरा शूट करा म्हणून विनंती करायला लागते. आणि अनाज रिकामी असून आमची बॅटिंग रेकॉर्ड केलेली नाही. नाही बॅटिंग होती तेव्हा. किपरिंग म्हणजे बॉल हातात नाही पण टमुडे. धन्यवाद. बॉल हातात नाही पण टमुडे होतो. समजून जा काय केलं असेल. सो आता आले आम्ही दुकानावरती महादेवाच्या केरवडे मध्ये आहोत. तर आता आम्ही थंड घेते मस्त आणि आता नऊ थंड द्या आमचा. म्हणजे स्प्राईट घेतोय. माका स्प्राईट काका. माझ्या आता केरवडेचा मंदिर किती लांब आहे ना? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर पुढे जाऊ या आणि शक्य झालं तर जरा जाऊन या. म्हणजे शक्य झालं तर नक्कीच जाऊन. तुमचं नाव कसा? नार्वेकर. आणि स्टॉपचं नाव या? किरमळावाडी मध्ये आहोत म्हणजे आम्ही. सो थंड पितो आणि इकडनं जाऊया. मॅच किती असतंय बघूया आणि त्याच्यानंतर महादेवाच्या केरवड्यामध्ये मंदिराकडे जाऊया आणि पाया वगैरे पडून येऊया. बघूया कसं शक्य होतंय तसा. मंडई नाश्ता पाणी झालेला आहे आणि फायनली वेटिंग इज ओव्हर आणि आम्ही शेवटी त्या ठिकाणी पोहोचलो ज्या ठिकाणी मी बोलत होतो. शक्य झालं तर जाऊ, शक्य झालं तर जाऊ. तर शक्य झालेलं आहे आणि आम्ही आता करेक्ट उभे आहोत सिद्ध महादेव प्रसन्न केरवडे महादेवाच्या केरवडे मंदिरामध्ये. आणि इकडे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की इकडे येईन, वाटलं पण नव्हतं कधी. आणि खूप सोमवार चालू झाली की गर्दी असते प्रमाणाच्या बाहेर भरपूर. तर त्या ठिकाणी पोहोचलो आहे. आता खरं तर बिलीव होत नाही की पोहोचलो आहे म्हणून. काय राहणार वाटतं येऊन गेला असत 100 वेळा. मी योग नाही. सो जाऊया या साईडला मंदिर आहे करेक्ट. तर पाया पुढे नाही शांततेने जाऊ. दर टाइमासारखा आना पुढे पुढे आणि मी मागे मागे. हो मंडळी फायनली आपलं देवदर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप दिवसांची इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि आता जातो आम्ही मॅचीकडे डायरेक्ट. मंडळी आता आम्ही जातोय मॅचकडे आणि आता बघूया टुर्नामेंटचं काय होतंय. अजून मला वाटतं 4 राऊंड तरी खेळावे लागतील, नाही तर 3 तर कंपल्सरी. आणि त्याच्यानंतर बघ लवकर हरलो तर घरी, नाही तर काय जिंकलो तर खेळायचंच आहे. सो तुम्हाला दिसेलच. तर बघूया मॅचचं काय सिच्युएशन होते. आणि आता इकडनं जाऊया. रस्ता थोडासा खराब आहे मॅचचा म्हणून रस्त्याचं काय दाखवलेलं नाही, पण दर्शन घेऊन झालं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर खूप चांगलं वाटते. तर नक्कीच कमेंट करा ब्लॉग कसं वाटतं ते पण सांगा. आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. सो लेट्स गो, भेटूया बघूया मॅचचा काय रिझल्ट येतोय. इझी 4 येतो आता मात्र शेवटच्या चेंडूमध्ये प्रेशर मध्ये खेळा नको. बिंदास खेळ, चारच खालनाच घे, कॅच उडवची गरजच नाही. बॉल ब्लॉक जाऊ शकतो म्हणून एका चेंडूवर 3 धावांची गरज. शॉर्ट रे, हा धाव. 4 घे. एक नंबर म्हणजे फायनली परत एकदा फायनल मारलेली आहे महादेवच्या केरवडे मध्ये. वेल बॅटिंग रुची मस्त. खूप क्रिटिकल सिच्युएशन होती मंडई. 4 बॉल मध्ये हे आणि किती रन होते 4 बॉलात? 17 रन पाहिजे होते मंडई. मॅच विन झालेला होता. आम्ही एक नंबर अतिशय. आता बक्षीस वितरण होणार आहे आणि मंडई वन सेकंड फायनल मारलेले आहे आम्ही. वन सेकंड फायनल
माझं तर गेलं एवढं मजा तर सुरुवात तर चांगली झालेली सेकंड आमची मॅच आहे. मागच्या पण इकडे झालो होतो आम्ही हळदीच्या नेरूर पुढच्या साईडला. सो अतिशय उत्कृष्ट आयोजन होता, मस्त टुर्नामेंट एकदम भारी झाली. तर मध्ये तुम्हाला दाखवायला काय मिळालं नाही कारण मॅचची घाई होती आणि पटापट राऊंड लागले, एक राऊंड एक्स्ट्रा खेळावा लागला आम्हाला. सो आता बक्षीस वितरण होते आणि काळोख होते, पटापट बक्षीस वितरण करून घेऊया. आणि परत खूप लांब जायचं इकडनं, 17-18 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. सो एक नंबर मुवमेंट झालेला आहे आमच्यासाठी. सगळे मॅच एकदम असे आणि सगळे टॉप टीम सोबत लागले, म्हणजे एकदम टॉप टीम सोबत आमच्या मॅचेस सगळे झालेले आहेत. आणि आणा काय रे आणा मॅच कोणाबरोबर झाले, सगळे टॉप टीम होत्या. सो मस्त आयोजन पण मस्त होता एकदम. सो जाऊया बघूया किती वेळ लागतं आता सगळा प्राईज सेरेमनी वगैरे सर्व अटकून घेऊया पटापट आणि घरी जाऊया. सो मंडळी झालेला आहे आता काळोख आणि ही आपली ट्रॉफी फर्स्ट प्राईजची. सो आता मी निघतोय घरी, जायला आता किती वाजता पोहोचू, मंदिरात जाणार आहोत त्याच्यानंतर मग घरी. तर मंदिरात येताना पण पाय पडतो आणि जाताना पण. आता इकडे फ्लॅशचा काम करतोय अर्जुन कारण मोबाईलला काय काय कुठे असणार लाईट. सो ही ट्रॉफी आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद. आणि इकडे आम्ही मगाशी कुठे जाऊन आलो पाय पडतो, तुम्हाला माहितीच आहे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट. आणि मंडळाचं आयोजन अतिशय उत्कृष्ट होतं, तर परत कधी असलं तर आम्हाला नक्की आवर्जून पोस्टर टाका, म्हणजे आम्ही येऊ आणि ट्रॉफी घेण्याचा प्रयत्न करू. सो लेट्स गो. A few moments later. मंडळी फायनली तुम्हाला भेटतोय घरी आणि आंघोळ वगैरे करेपर्यंत वाजलेले आहेत करेक्ट, आम्हाला 9:30 झालेले आहेत. तर जेवायला या, जेवण पण रेडी आहे आणि आज आहे खेकड्याची आमटी. सो या जेवायला. कसं वाटलं ही वर्षाची नवीन सुरुवात आमची ट्रॉफी बरोबर झाली तर? घराकडे नाही आणा म्हणजे यावेळेची ट्रॉफी आणायला दिलेली आहे. तर गेल्या वर्षी राहून गेला होता तोच एकटा राहिला होता ट्रॉफी द्यायचा, सगळ्यांकडे पोच झाली होती बाकी 9 प्लेअरांकडे, म्हणजे आणा 9 होता, 8 प्लेअरांकडे ट्रॉफी पोच झाली होती गेल्या वर्षी. तर या वर्षीची मासा नको माका मासा. तर मंडळी या जेवायला, पटापट जेवून घेऊया. मंडळी फायनली जेवण पण झालेलं आहे आणि आलोय आज खालच्या घरी परत एकदा कारण आता ब्लॉग एडिट करायला इकडेच बसणार आहे. तर खूप दमलोय प्रमाणाच्या बाहेर आणि ऊन तर एकदम जबरदस्त होतं, तर डोळे आता झाकतायत एकदम पळून 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 थकायला झालेला आहे. आणि आज कोणी रेकॉर्ड केलेलं नाही जास्त बॅटिंग कारण जास्त कारण मोबाईल माझा कोणी घेत नाही पटकन आणि बाबूने पण नाही घेतला, बॅगमध्येच होता फोन. आणि तिकडे नेटवर्क नसल्यामुळे आज जे कमेंट कुणाचे होते त्यांचे रिप्लाय दिलेले नाही, तर कमेंटचे रिप्लाय उद्या नक्कीच देईन सकाळी. तर तिकडे इकडनं कोण असाल तर शिवापूर साईडला तुम्हाला माहिती असेल शिवापूर महादेवाचे केरवडे, इकडे वाडोस गोटोस सोडल्यानंतर कुठच्याच काढला म्हणजे BSNL सोडून तिकडे कुठच्याच काढला नेटवर्क येत नाही. तर माझा आयडिया आहे त्याच्यानंतर जिओ वगैरे सर्वांचे होते तर कुणाचाच फोन लागत नाही आणि काय नाही, तिकडच्या त्यांच्याच काकांच्या फोनवरून त्या दुकानदार तुम्ही बघितला त्यांच्या फोनवरून आईला फोन करून सांगितलं की यायला उशीर होणार आहे. त्याच्यानंतर मंदिरात गेलो आणि आत्ता आलो आणि जेवलोय. तर जबरदस्त टुर्नामेंट आणि वर्ष तर एकदम जबरदस्त झाला आहेत आणि 6 राऊंड खेळावे लागले आम्हाला आणि एकदम टफ मॅचेस होत्या, सगळे टफ टीम होत्या. तर जबरदस्त झाली टुर्नामेंट एकदम चिकाटीने आणि मन लावून खेळलो, तर जिद्दीने खेळलो. ते बोलतात ना जिंकायची जिद्द असली पाहिजे म्हणजे, तर जिद्दीने खेळलो आणि बरेच वर्ष असं अरुण अरुण अनुभव घेतला आणि शिकलो की काय चुकतं आहे काय नाही. तरी थोडीफार फिल्डिंग जरा हल्ली आली नवीन, म्हणजे प्रॅक्टिस हल्ली नव्हती, सेकंड टुर्नामेंट आहे तर जरा वीक झाली होती. तर मध्ये मध्ये जरा लूज पडली पण झाला कवर अप झाला भरून आला, बॉलिंग चांगली पडली बॅटिंग व्यवस्थित झाली तर मस्त. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तर जबरदस्तच. तर मंडळी आजचा रविवार एकदम मस्त गेला, तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.